नसून हुकुमशाही आणि ठोकशाही अस्तित्वात आहे. ऍडव्होकेट जयश्री शेळके जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान प्रास्ताविकेचे वाचन. राज्य आणि देशातील आताची परिस्थिती पाहता लोकशाही नामशेष करण्यासाठीचे प्रयत्न होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा मतदारसंघात देखील लोकशाही नसून हुकुमशाही आणि ठोकशाही अस्तित्वात असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केला. 15 सप्टेंबर हा जागतिक लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी बुलढाण्यात संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी बुलढाण्यातील सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा. आज जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने सगळ्या देशवासियांना मी लोकशाही दिनाच्या शुभेच्छा देते. खरं म्हणजे भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे आणि ही लोकशाही जपण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वजण आटोकाटपणे प्रयत्न करतोय. लोकांचं, लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. परंतु आज देशामध्ये, राज्यामध्ये ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार सुरू आहे ते सगळं पाहता लोकशाही नामशेष करण्यासाठी सगळे प्रयत्न देशपातळीवर, राज्यपातळीवर सुरू आहेत. आणि त्यातल्या त्यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा लोकशाही नसून गुंडशाही, हुकुमशाही अस्तित्वामध्ये आहे असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे. आणि भविष्यामध्ये हे बदल आपल्याला करायचं आहे, लोकशाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने आणायची, ज्या ठिकाणी लोक स्वतःची मतं ही कुठल्याही भीतीविना मांडू शकतील, कुठल्याही प्रकारची गुंडाशाही राहणार नाही, कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तानाशाही राहणार नाही. हा एक प्रयत्न निश्चितच या माध्यमातून राहणार आहे आणि ही सुरुवात आहे. मला असं वाटतं की आजच्या जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेला जनसमुदाय हा निश्चितच हे सांगतोय की बुलढाणा विधानसभामध्ये, मतदारसंघामध्ये सुद्धा जे ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे त्याला लोक कंटाळलेले आहेत. आणि ही गुंडशाही संपवण्याचं काम, ही तानाशाही संपवण्याचं काम निश्चितच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातली जनता सुद्धा करेल.